ओंबुर्ले हे गाव मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागांतर्गत दत्तक घेतले जाऊन आदर्श गाव बनवले जाणार आहे, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओंबुर्ले ग्रामस्थ आणि जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने मराठी भाषेतील पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापन दिन अर्थात राज्यस्तरीय पत्रकार दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारितेचा गौरव समारंभ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओंबुर्ले इथल्या दर्पण सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी डॉक्टर शिंदे बोलत होते. कोकण नावचे संचालक तथा झी मीडिया आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी विकास गावकर यांना दर्पण पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं ओंबुर्ले ग्रामस्थ आणि जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्यानं राज्यस्तरीय पत्रकार दिन आणि जिल्ह्यातल्या पत्रकारांचा गौरव समारंभ शनिवारी ओंबुर्ले इथं दर्पण सभागृहात झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीनं राज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळ असलेल्या लाठीखाटी तसंच मर्दानी खेळांचं आणि तलवारबाजीचं प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला हार घालून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिवंगत मान्यवर पत्रकार आणि संपादक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विचारपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे, देवगड पंचायत समितीच्या सभापती सौ जयश्री आडिवरेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, विजय मांडके, अलका बेडकीहाळ, ओंबुर्ले सरपंच सादिक डोंगरकर, डॉक्टर निशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण नऊचे संचालक, झी मीडिया आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी विकास गावकर तसंच कोकण नऊचे संपादक तथा आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश जोशी यांच्यासह जिल्ह्यातल्या विविध पत्रकार, संपादक, साप्ताहिकांचे संपादक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर यांचा कुलगुरू डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते दर्पण पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी लक्ष्मीकांत भाविक, भगवान लोके, गणेश आचरेकर, संतोष कुलकर्णी, विजय गावकर, राजन नाईक, राजन चव्हाण, सागर चव्हाण, महेश खोत, रवी गावडे, आबा खवणेकर, हर्षवर्धन धारणकर, नंदकिशोर महाजन, राजेंद्र खांडाळेकर, उत्तम वाडकर, संजीवनी देसाई, सीमा मराठे, दयानंद मांगले, नयन महाजन, दिलीप हिंदळेकर, वसंत केसरकर, श्रीयुत डांटस, नितीन तळेकर, मनोज माळकरी, दिव्या वायंगणकर, विलास कुडाळकर, विजय बांदकर, विशाल रेवडेकर यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांचा दर्पण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि जांभेकरांची प्रतिमा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीनं राज्यात प्रथमच ज्येष्ठ आणि गुणवंत पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार द्यायला 1993 पासून सुरुवात केली. गेली 25 वर्षे हे पुरस्कार नियमित दिले जातात. आचार्य जांभेकर यांच्या ओंबुर्ले इथल्या स्मरण कार्याला सुद्धा 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐतिहासिक अशा दोन्ही रौप्य महोत्सवी उपक्रमांतर्गत सामाजिक कृतज्ञता म्हणून दर्पणकारांचा वारसा जपणाऱ्या पुरस्कारांचा सन्मान केला जात असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत बेडकीहाळ यांनी बोलताना व्यक्त केली. जेव्हा पहिल्यांदा आम्ही खालच्या रस्त्याने आलो तेव्हा आम्हाला घरात कुणी जेवायला देईल काय वाट बघत होतो. संदिष्ट कुटुंब आमच्या पाठीशी उभं राहिलं. त्यांनी आम्हाला पहिला गाव दिला. बाळा जांभेकरने आम्हाला पहिला गाव दिला. आणि ह्या सगळ्या मंडळींनी हे केलेलं काम आता आम्ही उभं केलेलं आहे. आता खूप काम आम्ही केलेलं आहे. देवगड तालुक्या पत्रकारांची काही जबाबदारी आहे की नाही? देवगड तालुका पत्रकार संघाला आमचं खुलं आवाहन आहे. आज जिल्हा पत्रकार संघ असेल, त्यांचे काही मतभेद असतील, समज गैरसमज असेल, सगळे बाजूला ठेवा. हे समज गैरसमज हे बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक आहे. रवींद्र बेडकरचं नाही. रवींद्र बेडकरबद्दल काय समज गैरसमज असतील ते पलटणला या, सातारला या, मुंबईला या लढू आपण. पण जांभेकरांच्या नावाने आपण काम करतोय. जांभेकरांचं स्मारक उभं केलंय. त्यांच्या विचारांचं चिरंतन स्मारक आपण अजून पुढे करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. ओंबुर्ले हे गाव मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत दत्तक घेऊन आदर्श गाव बनवलं जाईल अशी घोषणा कुलगुरू डॉक्टर शिंदे यांनी यावेळी केली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर नावानं सुरुवात झाली. आणि 20 वर्ष पूर्ण होत आहे. दर्पण पुरस्कारानिमित्त आज तिसरं पुरस्कार प्राप्त माझे संपादक आणि पत्रकार मंडळ यांनाही शुभेच्छा देते. आचार्यांनी दर्पण वृत्तपत्र एका व्यासंगाची त्यामध्ये त्यांनी व्यासंगाचा म्हणजे समाजासाठी काहीतरी ठोस स्वरूपात केलं पाहिजे. समाज परिवर्तनाचं काम केलं पाहिजे. ही अनुषंगानं
आता कमी होती. आज या प्रसंगी तरुणांना असं आव्हान आहे की या रिमोटच्या माध्यमातून माहितीचा सागर आपल्याला कसाच व्यासन बाकी जो आम्हाला वर्षाने वाढत आहे तितक्याच प्रामाणिकपणे तितक्याच क्षेत्रामध्ये त्या गोष्टी आपण पुढे चालवा यासाठी या पत्रकारांना सर्व भावी पत्रकारांना माझ्या या राज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारांसह राज्यातले पत्रकार वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसंच कोंभुर्लेवासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड.